नमस्कार, मी आर्यन प्रेमचंद हाताघरे आयुष्याला आकार आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक शिक्षकास शतशः नमन। सर्व शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा। आज मी जीवनसत्वे हा घटक घेणार आहे। आपल्याला जीवनसत्वे खूप आवश्यक आहेत। त्यातील काही जीवनसत्वे आता मी तुम्हाला सांगतो। ए, बी वन, बी नाईन, बी ट्वेल्व, सी, डी, ई, के ही जीवनसत्वे आपल्याला आवश्यक आहेत। आता मी तुम्हाला काही जीवनसत्वेची माहिती देणार आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। आता आपण पहिला बघणार आहोत बी नाईन। आता आपल्याला जर बी नाईन ही आता आपल्याला जर बी नाईन भेटलं तर आपली शरीराची वाढ खूप होते। आता बी नाईन हा आपल्याला बी नाईन हा घटक कशापासून मिळतो? गडद हिरव्या पालेभाज्या अजून आणि आपल्याला जर बी नाईन हे घटक एकदम कमी मिळाले तर आपल्याला काय होईल? तर आपल्या वाढ खुंटेल, आपण विसरल सगळं, आपल्याला असं आठवणार नाही आपण काय शिकलो असं होईल। आणि आता आपण बघणार आहोत दुसरं म्हणजे के। आता आपल्याला जखम झाली त्याचे रक्त थोडं राहते आणि ते साखळते, ते साखळण्यास मदत करते म्हणजे के जीवनसत्व। आता ते आता त्याचं कार्य काय आहे? रक्त साखळण्यास मदत करते ते जीवन के सत्व। आता आपल्याला के जीवनसत्वे कशा कशातून मिळतं? पालेभाज्या, मोडालेलं कडधान्य, अंड्याचा पिवळा म्हणून